नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या या जाज्वल्य इतिहासाच्या सोनेरी पानांपैकी आज आपण एक असं सोनेरी पान पाहणार आहोत की ज्या सोनेरी पानामध्ये मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन कसा लढला गेला आणि हैदराबादच्या या जुलमी राजवटीतून मराठवाडा कसा मुक्त करण्यात आला याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली या सर्व 8 जिल्ह्यांमध्ये 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. मित्रांनो, का साजरा केला जातो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन? मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला याची माहिती असणं गरजेचं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी काय आहे आणि मराठवाडा हा कशा प्रकारे आपल्या भारतामध्ये सामील झाला याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तानची फाळणी होणार होती. एवढंच नव्हे तर इंग्रज जेव्हा भारताला सोडून जातील त्यावेळी भारतामध्ये जे काही संस्थानिक होते, जे स्वतःला राजे समजायचे, यापैकी जवळपास 565 एवढे संस्थानिक होते आणि ते 565 संस्थानिक भारतामध्ये किंवा पाकिस्तानामध्ये किंवा स्वतंत्र त्याचं संस्थान ठेवू शकत होते अशा प्रकारची तरतूद इंग्रजांनी केल्यामुळे आपल्या भारतीय एकत्रीकरणाबद्दल किंवा आपल्या भारताच्या एकत्र राहण्याविषयी फार मोठा संभ्रम त्यावेळेस निर्माण झाला होता. कारण 565 संस्थानिक कशा प्रकारे भारतामध्ये येतील, त्यांना कशा प्रकारे भारतामध्ये विलीन केलं जाईल? परंतु या सर्वांच्या मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे प्रथम प्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व मुत्सद्द्यांनी विचार विनिमय करून या हंगामी सरकारच्या सर्व मंत्रिमंडळातल्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन याविषयी निर्णय घेतला. आणि सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो, त्यांनी भारतातील 565 संस्थानांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांना कशा प्रकारे भारतात सामील झाल्यामुळे कोणकोणते आपल्याला फायदे होणार आहेत, कशा प्रकारे आपला विकास होणार आहे, ही विकासाची आणि एकतेची, समतेची, ममतेची भूमिका सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या संस्थानिकांच्या गळी उतरवली आणि 565 पैकी 562 संस्थानिकांनी भारतामध्ये सामील व्हायला होकार दिला. फक्त 3च संस्थानिक असे होते ज्यांनी स्वतंत्र भारतामध्ये सामील व्हायला नकार दिला. त्यामध्ये एक संस्थान होतं सगळ्यात उत्तरेकडचं, जम्मू आणि काश्मीर, राजा होता हरिसिंग. दुसरं होतं गुजरातच्या जवळचं, काठेवाडाच्या शेजारचं, ते म्हणजे जुनागड संस्थान, आणि त्या ठिकाणच्या संस्थानिकांनी सुद्धा भारतात सामील व्हायला नकार दिला. आणि तिसरं भारतातलं अतिशय मोठं आणि महत्वाचं संस्थान होतं ते म्हणजे हैदराबाद संस्थान. या हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा होता, विदर्भातला काही भाग होता, कर्नाटकातला काही भाग होता आणि काही तेलंगणाचाही भाग त्या ठिकाणी होता. म्हणजे कन्नड प्रदेश, तेलुगू प्रदेश, मराठी भाषिक प्रदेश असे सगळे प्रदेश त्या हैदराबादच्या निजामाच्या राज्यामध्ये होते. भारताचा स्वातंत्र्य लढा सुरू असताना हैदराबादच्या संस्थानामधली जी काही जनता होती या जनतेने सुद्धा स्वतंत्र भारताची स्वप्न पाहिली होती आणि म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यालाही स्वतंत्र भारतामध्ये जाता येईल, आपल्यालाही स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेता येईल, स्वतंत्र भारतामध्ये आपला विकास करता येईल, समता, बंधुत्व, न्याय याही ठिकाणी आपल्याला प्राप्त करता येईल यासाठीचा जो संघर्ष होता, ज्या संघर्षातून भारताचं स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि म्हणून या स्वतंत्र भारतामध्ये आपणही जावं अशीच भूमिका भारतातल्या सर्व जाती, धर्माच्या, पंथाच्या लोकांनी घेतली. परंतु हैदराबादचा जो काही निजाम होता, ज्यानं 1724 मध्ये आपलं हैदराबादचं राज्य निर्माण केलं होतं, त्या ठिकाणी जो मुघलांचा राजा होता फरुख शेअर, या फरुख शेअरचा राजा असताना, सम्राट असताना या निजाम मीर उस्मान अलीनं काय केलं, हैदराबादला आपलं राज्य स्थापन केलं, दक्षिणेचा सुभाष स्थापन केला आणि हैदराबाद ही त्या निजामाच्या राज्याची राजधानी होती.
तेव्हापासून त्या 1724 पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 1948 पर्यंतच्या हैदराबादच्या संस्थानावर अनेक या संस्थानिकांनी हैदराबादच्या निजामाच्या लोकांनी राज्य केलं. अतिशय मोठा प्रदेश, महत्वाचा प्रदेश, भारताच्या भूमीमधल्या मध्य भागात असलेला हा प्रदेश निजामाच्या ताब्यात होता आणि 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला तरी सुद्धा निजामाने भारतात विलीन व्हायला, सामील व्हायला नकार दिला. याच्या विरोधामध्ये त्या निजामाने काय केलं, पाकिस्तानाशी संधान साधलं आणि पाकिस्तानाशी संधान साधून सांगितलं की आम्हाला जर वेगळं राहायचंय पण आम्ही जर भारताच्या विरुद्ध जर लढाई केली, युद्ध केलं, तर तुम्ही आम्हाला मदत करा किंवा आमचं संस्थान आम्ही पाकिस्तानात सामील करू. अशा प्रकारे या मीर उस्मान अलीनं काय केलं, निजामाने भारतामध्ये सामील न होता भारताच्या जवळचा भाग पाकिस्तानात सामील करण्याचा घाट घातला किंवा स्वतंत्र ठेवण्याचा मनसुभा त्याच्या मनात निर्माण झाला. मग त्या ठिकाणची जनता चौताळून उठली, पेटून उठली. त्यांनी त्या निजामाच्या विरुद्ध संघर्षाला सुरुवात केली, आंदोलनाला सुरुवात केली. गावोगावी, शहरोशहरी, खेडोपाडी, तांड्यावर, वाड्या पाड्यावर सगळीकडे निजामाच्या विरुद्ध एकच रान पेटलं, भारतात सामील व्हायचंय. आणि निजामाला हेच तर नको होतं. त्या निजामाने त्याचा जो काही लष्कराचा प्रमुख होता कासिम रझवी नावाचा, त्या कासिम रझवीला सांगितलं की हे आंदोलन आपल्याला दाबून टाकलं पाहिजेत, हे आंदोलन आपण चिरडलं पाहिजेत. आणि मग त्या कासिम रझवीनं काय केलं, रझाकार नावाची एक स्वयंसेवकाची अतिशय विध्वंसक आणि अन्यायकारी अशी संघटना स्थापन केली आणि या रझाकाराच्या मार्फत त्या कासिम रझवीनं, त्या निजाम मीर उस्मान अलीनं या ठिकाणी त्या संस्थानिकातल्या जनतेचे लढे दाबून टाकायला, त्यांच्या कत्तली करायला सुरुवात केली. अनन्वित अन्याय आणि अत्याचाराला सुरुवात केली. अनेक लोक पेटून उठले. 1938 मध्ये स्टेट काँग्रेसचे नेतृत्व त्या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं. गोविंदभाई श्रॉफच्या लढ्यामध्ये उतरले, अनंत भालेराव लढ्यामध्ये उतरले, कॉम्रेड ते पानसरे जे आहेत, गोविंद पानसरे जे आहेत ते सुद्धा लढ्यामध्ये उतरले. सूर्यभानजी पवार असतील, अनेक महिला असतील, या सगळ्यांनी गावोगावी, शहरोशहरी, खेडोपाडी आंदोलनाला सुरुवात केली आणि सर्वांनी एकत्र येऊन त्या निजामाचा प्रचंड प्रतिकार केला. जवळपास 11 महिन्यापर्यंत प्रचंड प्रतिकार चालला होता जनतेचा आणि हा जनतेने लढलेला लढा होता, भारतामध्ये सामील व्हायचा लढा होता. आपल्या न्याय मागण्यासाठी उभारलेलं ते आंदोलन होतं, परंतु निजामाने ते मोठ्या क्रूरपणे चिरडलं होतं. मग निजामाने गावोगावी लोकांच्या कत्तली करायला सुरुवात केली, आया बहिणीची अब्रू लुटायला सुरुवात केली, रझाकारांनी प्रचंड अन्याय अत्याचार लोकांवर केले आणि मग भारत सरकारला सुद्धा उन्मत्तपणे उत्तर देण्या इतपत त्या निजामाशी मजल गेली आणि भारताला हा जो काही पेटलेला संघर्ष आहे, रक्ताचा संघर्ष आहे, आंदोलनाची धग आहे, ती कुठेतरी कमी करणं आवश्यक होतं. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री, सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री या सर्वांनी त्या ठिकाणी बैठक घेतली, विचार विनिमय केला आणि सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हैदराबादला अशांत ठेवून चालणार नाही आणि म्हणून भारतीय लष्कराची कारवाई करण्याचं निश्चित झालं. परंतु आपल्या देशाच्या विरुद्ध लष्कर कसं पाठवता येणार, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली काय प्रतिमा निर्माण होणार, म्हणून ते लष्करी कारवाई न करता त्याला पोलीस अॅक्शन नाव देण्यात आलं आणि त्या ऑपरेशनला नाव देण्यात आलं ऑपरेशन पोलो. कारण पोलोची मोठमोठी मैदानं हैदराबादला निजामाच्या काळात होती आणि त्या हैदराबादला सुद्धा पोलो खेळायला फार आवडायचं, म्हणून त्या ठिकाणी ऑपरेशन पोलो सुरू झालं. 13 सप्टेंबर 1948 निजामाच्या राज्यामध्ये 5 बाजूने भारताचं सैन्य घुसलं. सकाळी 4 वाजता कारवाईला सुरुवात झाली. अतिशय अल्पावधीत त्या निजामाचं सैन्य शरण यायला सुरुवात झाली. अवघ्या 3 दिवसांमध्ये निजाम शरण आला, निजामाचं सैन्य शरण आलं, कासिम रझवी शरण आला आणि निजामाने हत्यारं टाकली. निजामाने सांगितलं आम्हाला लढाई नको, युद्ध नको. आणि 17 सप्टेंबर 1948 निजाम शरण आला आणि 17 सप्टेंबर 1948 हा मराठवाडा जो हैदराबादच्या ताब्यामध्ये होता, निजामाच्या ताब्यात होता, त्या हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला आणि मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये आला. 1956 तो महाराष्ट्रामध्ये, 1956 पर्यंत तो संयुक्त महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई राज्यामध्ये होता. त्यानंतर 1 मे 1960 तो बिनशर्त महाराष्ट्रामध्ये आला, मराठी भाषिक प्रदेश. आणि मराठी भाषिक असलेला हा प्रदेश महाराष्ट्रामध्ये सामील झाला, सन्मानाने सामील झाला. या 8ही जिल्ह्याचा शैक्षणिक विकास, राजकीय विकास, आर्थिक विकास हा अतिशय महत्वाचा आहे.
आजही मराठवाड्याची जी काही भूमी आहे ती साधू संतांची भूमी आहे, स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे। म्हणून या मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करणे हे आपलं कर्तव्य आहे। आपण सर्वांनी या मराठवाड्याच्या मातीच्या गोदावरी नदीच्या काठच्या सर्व गावांचा आणि या गोदावरी काठीच्या सर्व खेड्या पाड्यांचा विकास करणं आवश्यक आहे। म्हणून 17 सप्टेंबर 1948 ला हा मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला आणि तो महाराष्ट्राचा भाग झाला, भारताचा भाग झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली। या 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्त संग्राम दिनानिमित्त अनेक लोकांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या, अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवली, अनेकांच्या संसाराच्या राख रांगोळ्या झाल्या आणि त्याच्या बदल्यामध्ये काय मिळाले आपल्याला, हा दिवस सोनेरी दिवस मिळाला। आज आपण भारतामध्ये सामील झालो, आज त्याचं 75वं वर्ष या ठिकाणी आपण साजरे करत आहोत। अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आलेलो आहोत। या 75 वर्षामध्ये आपण काय केलंय, काय नाही केलंय, काय विकास करायचा राहिलाय याची सुद्धा जाणीव असणं गरजेचं आहे। मी परत एकदा आपल्या सर्वांना हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्रामच्या या महत्वाच्या जाज्वल अशा कार्यामध्ये ज्या ज्या नरवीरांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।